गो कोरोना नाही, मी गो कोरोना गो बोललो होतो, पण आता माझी घोषणा आहे की गो महाविकास आघाडी गो. आपले धनंजय दाता हे दुबईमध्ये राहतात. गो कोरोना नाही, मी गो कोरोना गो बोललो होतो, पण आता माझी घोषणा आहे की गो महाविकास आघाडी गो. तर ठीक आहे, तर कोरोना गोचा नारा मी ते दिला होता 20 फेब्रुवारी 2020 मुंबईच्या ताजमहल हॉटेलच्या समोर गेटवे ऑफ इंडियाच्या जवळ अरबी समुद्राला साक्ष ठेवून. त्या ठिकाणी चायनाचे अँबॅसॅडर जे होते ते माझ्यासोबत होते. तेवढ्याला काही चायनाने आपला वाद नव्हता. तर त्याच्या अगोदर 20 फेब्रुवारी 2020 अशा पद्धतीची आपण घोषणा केली होती आणि गो कोरोना गोचा नारा एवढा प्रसिद्ध झाला की परवा गेल्या आठवड्यामध्ये दिल्लीमध्ये एक अमेरिकेचा माणूस आला होता आणि त्यांनी माझा चेहरा बघितल्यानंतर बोलला की ही इज एक गो कोरोना मॅन. तर माझी घोषणा जी आहे ती सगळ्या देशामध्ये आणि जगभरामध्ये ती गेली होती. गो कोरोना जो आहे आता कोरोना मध्यंतरी बऱ्याच प्रमाणामध्ये कमी झालेला आहे. 5-6 हजार केसेस आता आपल्या ऑल इंडियामध्ये येत आहेत. पण नया नवीन ट्रेन जो आहे तो ओमिक्रॉन काय नाव त्याचं ओमिक्रॉन आणि नावं जेवढी अवघड आहे ओमिक्रॉन तेच ओमिक्रॉन जो आहे तो आता हळूहळू वाढतो आहे. तर आपण थोडंसं लक्ष देणं अत्यंत आवश्यक आहे. पुन्हा कोरोना जात आहे त्याला पुन्हा निमंत्रण देऊ नये आणि त्या दृष्टिकोनातून मला वाटतं की लोकांनी सहकार्य करावं. आपले धनंजय दाता हे दुबईमध्ये राहतात. ते प्रॉपर त्याचे अकोल्याचे आहे. त्यांच्या मिसेज ह्या आपल्या पालीच्या कराडच्या आहेत आणि दुबईमध्ये ते मसाला किंग म्हणून तिथं प्रसिद्ध आहे. त्यांच्या सगळ्या गल्फमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये त्यांचा व्यापार आहे. अनेक दुकानं आहेत आणि भारतातलं इंडियाचं जे सगळं सामान आहे ते त्यांच्या मसाले आणि सगळं सामान त्यांच्या शॉपमध्ये मिळतं आहे. कधीमध्ये आम्ही ज्यावेळेस दुबईला जातो त्यावेळेला त्यांची भेट होते आणि त्यांनी फार आग्रह केला होता की लग्नात आलं पाहिजे. त्यामुळं आपले त्या लडकं जे आहे त्यांची मुलगी आणि धनंजय दातार यांचा मुलगा यांचा विवाह आज कोरेगाव पार्कमध्ये होता. त्यानिमित्त मी या ठिकाणी आलो होतो. तरी तर आल्यानंतर आता 1 जानेवारी हा आपला भीमा कोरेगावचा जो दिवस आहे शौर्याचा जो दिवस आहे तो जवळ झालेला आहे. त्यामुळं मी इथल्या अधिकाऱ्यांच्या बरोबर चर्चा केली. त्याच्यामध्ये जे जिल्हाधिकारी देशमुख होते, समाज कल्याणचे आयुक्त नालवरे होते, त्यांना तिथं सत्ता मिळणं अत्यंत अवघड आहे. त्या ठिकाणी योगी आदित्यनाथ यांनी फार मोठं काम केलेलं आहे. त्या ठिकाणची गुंडाशाही संपुष्टात आणलेली आहे. त्या ठिकाणच्या गोरगरिबांना न्याय ते दिलेला आहे आणि माननीय नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली मोठ्या प्रमाणामध्ये जनधन योजना आहे. जनधन योजनेच्या अंतर्गत जवळजवळ 43 कोटीपेक्षा जास्त लोकांचे अकाउंट उघडण्यात आलेले आहे. 31 कोटीपेक्षा जास्त लोकांना मुद्रा योजनेच्या अंतर्गत कर्ज मिळालेलं आहे. 8 कोटीपेक्षा जास्त लोकांना गॅस सिलेंडर मिळालेले आहे. जवळजवळ 3-3.5 कोटी लोकांना घर मिळालेली आहेत प्रधानमंत्री आवास योजनेची. तर अशा अनेक योजना ज्या आहेत या अनेक योजनांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणामध्ये लोकांना मदत मिळालेली आहे. पेट्रोल डिझेलचे भाव मध्यंतरी वाढले होते ते बऱ्याच प्रमाणामध्ये कमी केलेले आहेत. अजूनही कमी करण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. शेतकऱ्यांचे जे कायदे होते ते कायदे मागे घेण्यात आलेले आहेत. शेतकऱ्यांचं वर्षभरापेक्षा जास्त झालेलं आंदोलन हे थांबलेलं आहे आणि MSPच्या संबंधामध्ये समिती नेमलेली आहे. त्यामुळं पुन्हा हे सरकार कायदे आणणार अशा पद्धतीच्या अफवांवर शेतकऱ्यांनी विश्वास ठेवू नये. माननीय नरेंद्र तोमर यांनी सांगितलेलं आहे की एकदा कायदे मागे घेतलेले आम्ही पुन्हा ते अजिबात आणणार नाही. त्यामुळं निवडणूक आल्यामुळं शेतकऱ्यांचा गैरसमज करण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्यामुळं एकदा निर्णय घेतलेला आहे माननीय नरेंद्र मोदी यांनी. त्यामुळं 5 राज्यामध्ये BJP ची सत्ता येईल